कार्यक्रम करचो पडटा. भटान केला रामास नाजाल्यार पुनाव बीजेपी वाले कितेंय करूंक शकता. एअरपोर्टार गर्दी घालूंक शकता. साखळे सीएमाच्या बंगल्या भायर 5,000 लोक जमोवंक शकता. तांकां कोवीड लागना, तांकां एसओपी लागना, तांकां बाकीच्या लोकांकूय कोवीड जायत म्हणून मातूय भंय दिसना. पूण म्हाका दिसता, हांव भियेतां कोणाक, ह्या बीजेपीच्या सरकाराक न्हू, हांव भियेतां म्हाज्या लोकांक त्रास जायत म्हणून. म्हाका हुस्को आसा म्हाज्या लोकांचो. ताका लागून आमी हो मोठ्या प्रमाणान ना करता. एक थोड्याशा लिमिटेड लोकांक आपोवन हो पक्ष प्रवेशाचो कार्यक्रम दवरलेलो आसा. म्हाका दिसता ज्या कार्यकर्त्यांक आयज हांगासर आपोवंक ना, ते आमकां सोजमान घेतले. कारण पेंडमीक आसलेल्या कारणान आमी थोडीशी काळजी बाळगूंक जाय. ना की साखळे जशें म्हणटा सीएमाची बायल सांगता, जमलेले 1,500 लोक थंयसर. आनी ते खंयचे हाडलेले, फॅक्ट्रींतले सोडून हाडलेले. फॅक्ट्रीवाल्यांक सांगले तुमी इंडस्ट्री बंद करात आनी लोकांक धाडात. कित्याक काँग्रेसचे 100 कार्यकर्ते गेल्ले. काँग्रेसचे 100 कार्यकर्ते कित्याक गेले, कसली तरी एक ताका सदबुद्धी येवची म्हणून सीएमाच्या दारार गेल्ले. आनी ते 100 कार्यकर्ते वचपाकूय कारण नासले, तेंचे कडेन कडेन सुरेस आसतले. पूण ते लिमिटेशनान गेल्ले, कित्याक पेंडमीक चालू आसा. पूण बीजेपीन सगळ्यो साखळेच्यो फॅक्टरी सोडपाक लायल्यो. फॅक्टरी सोडपाक म्हणजे कळ्ळें तुका, वयर बिनानी आनी सगळ्यो त्यो ग्रँडमार्क बी आसा न्हू, तांकां धमकी दिली अशें धरून चल की सोडात आनी हांगासर धाडात विरोध करपाक. ते भुरगे सांगता आमकां कांय खबरूच ना, म्हणटा सीएम के बंगले के जाना हे. ह्यो गजाली घडलेल्यो आसा. अशें करून लोक जमयतात. हांव नकळो मागीर एअरपोर्टार कसले जमयल्ले ते. पूण एक वायट गजाल, एक वायट गजाल, हांव बीजेपीन तुमी हांगासर खुबशे जाण बीजेपीन काम केल्ले, हांगासर दादी सारकिल्लो आसा, बाकीचे हेर खूब हांगासर सिनियर कार्यकर्ते म्हाका दिसता. आनी म्हाका त्या टायमार अभिमान आसलो, तुमकांय आसलो. अटल बिहारी वाजपेयी आसत, प्रमोद महाजन आसत, बाकीचे हेर लिडर आसत, आमचो स्वर्गीय मनोहर पर्रीकर आसत, हांची तत्वां हेंच्यांनी पांयां धरी पुळून उडयल्लीं आसा. ज्या तत्वांक लागून आमी पार्टी वांगडा आसले ती तत्वांच उरलीं ना. हेचें कारण म्हटल्यार, हेचें उदाहरण म्हटल्यार, पेंडमिकान उणे उणे 3,200 सुमार लोक ह्या वर्सा भितर मेल्ले आहा. आनी सरकारीच्या हलगर्जीपणाक लागून मेल्ले आहा. हे तेंच्या स्वताच्या डिनान, तेंच्या स्वताच्या दोतोरान, स्वताच्या मंत्र्यान हे मान्य केल्ले आहा. हायकोर्टान एफिडेफिट दिल्ली आहा. आतां डीन कितें फुकट फटीन उलयतलो हायकोर्टान? लॅक ऑफ ऑक्सिजन, रातच्या 2-4, 5-6 मरताले लोक. आमच्या भितरले बरे बरे कार्यकर्ते ना जाल्ले आहा. गोंयभरचे अशे 3,200 लोक मेले. फाटल्या दिसांनी तांकां वादळ येयलें, मदीं लायट नासली 5-6 दीस ही सोडून घाल. पूण वादळ येयलें, हांगासर उदक भरलें. हें वार्शीक भरता आमकां आतां संवय जाल्ली आहा. पूण हें उदक हे फावटी फक्त शापोरा रिवरीक न्हू, तर गोंयभर, गोंयभरच्या वेगळ्या वेगळ्या वाठारांनी उणे उणे 5,000 घरांक लुकसाण जालें. लोकांच्या घरांतलें उदक भायर वचोकूच नासलें. लोकांनी उदक भायर वचोंक ना तें सोड, लोकांनी आपल्या घरांतलो चिखल साफ करूंकच नासलो. की थंयसर एक तेंचो अध्यक्ष येयलो बीजेपीचो नड्डा. आमकां हाडात तुमी अध्यक्षाक, हरकत ना, तुमी अध्यक्षाक हाडात. तुमी इलेक्शनाची तयारी करात, इलेक्शन बेगीन जावपाचें आहा हें सगळें आमकां खबर आहा, आमची तयारी आहा. तुमी हाडात. पूण काल उदकान लोक बुडल्या, उदक लोकांच्या घरांतले भायर वचोंक ना. आनी हे धोल ताशे घेवन लोकांची फकाणां करतात. आनी ताका लागून म्हजो एक बीजेपीक हो प्रश्न आहा, हीत काय कितें ही पेंडमिकान मेल्ल्या लोकांक श्रद्धांजली तुमची? हीत काय कितें बीजेपीची संस्कृती? खंय वयतले तुमी? आनी ताकाच लागून आतां ते कविता कांदोळकर म्हणटाले की भुमीपुत्र बील. आमचो भुमीपुत्र बिलाक विरोध ना, पूण जे तरेन बील हाडला, हांगासर बरे बरे कोंबड्याचे गांवकार बसलेले आहा. शेरवो बाब बसलेलो आहा, बाकीचे गांवकार आहात हांगासर, वेस्पिटारूय गांवकार आहात. तांकां सगळ्यांक खबर आहा कोड ऑफ कोंबडीदार जो आहा. हांव, म्हाका खबर आहा, हांव विधानसभेन सदांच बेकायदेशीर घरां कायदेशीर जावची म्हणटालो हांव. आमच्या सिरसय भागान आसतली, थिवे भागान आसतली, बाकीच्या हेर वाठारांनी गोंयभर आसतली, जी आमची गोंयकारांनी घरां बांदलेली आहा ही कायदेशीर जावची, असो म्हणून हांव सदांच विधानसभेन उलयतालो. म्हाका त्या टायमार पर्रीकरान सांगलेले की सद्या आमी जी ही
इलिगल घरां जी आ अपने स्वतंत्र जागे आती रेगुलराइज करिया आणि असे म्हणून 2014 एक कायदो संमत झालो. कायदो संमत झाला बिल येईने वेगळे वेगळे विरोधकांनी त्या टाइमार विजयी विरोधात असलो बाकीचे विरोधात असले यांच्यानी सूचना केली की हे बिल जे आहे सारखे ना परिकरण काढले आणि सगळे कमिटीत घातले. विधानसभा जी असता ही कायदे हाडपाकूच लागून असता कायदे बदल करपाक लागून असतात कायद्यान काय नवी समीकरणां घालपाक लागून असतात पण आनंद फानन कसे हाडप ते सकाळी फुडें चारांक बील दिवप आणि सांजे वचून पारित करप हे असे विधानसभेन जायना. प्रत्येक विरोधकांक आपापले विचार म्हणपाक अधिकार असता आणि तो अधिकार कोण काढून घेऊपाक शकना आणि हेजे वेळ सुद्धा कळटा यांच्यानी जी बिलां ही पास केली ही बिलां आयज मुख्यमंत्र्यांक राती सांगचे पडले धांक सुमार की आपण ते फाटी घेता. पहिली म्हणपाक लागलो भूमी कितें भूमिपुत्र नाव फाटी घेता आणि मागीर म्हणपाक लागलो बिलूच फाटी घेता पडते विधानसभेक घालता. हांव एक सांगूंक सोदतां हिवाळी अधिवेशन म्हणटा पळय ते घेवपाचे आणि ह्या बीजेपी सरकाराचे आणि नशिबान उरलेले ना कारण रोखडेच इलेक्शन जाता आणि हो सरकार घरा बसता. हांगासर वेगळे वेगळे तरेन मतदारसंघातले कोण आमकां काय म्हणना मतदारसंघातले लोक ठामपणे थिवी असू हळदणे असू ठामपणे आमच्या वांगडा आहात ठामपणे आपले विचार विमर्श असता बाकीच्यो गोष्टी असता ह्यो येऊन आमकां सांगतात आपले परामर्श दिता आणि आम्ही ते ऐकताय तुमच्यो सुचोवण्यो आम्ही ऐकता पण मतदारसंघाच्या भायल्या लोकांक खुबशे कितें कितें उलोवपाचे तेंकां खरजाता एकीकडे आणि खाजयता एकीकडे म्हणटा पळय असल्यो गजाली जाता. मतदारसंघाच्या भायले लोक सांगता ना तो बसता त्याचे बायलेक बसयता अरे असे किती हा ह्याच्या पहिली ढवळीकर भाव भाव बसले आम्ही केन्ना विचारला त्याच्या पहिली प्रतापसिंग राणे आणि त्याचा चोडो बसला आम्ही केन्ना विचारला बाबूश आणि बाबूशाची बायल बसले आम्ही विचारला फाल्यां सीएम आपल्या बायलेक बसयतलो मया आम्ही विचारता आमकां पडलेले ना की लोकांचो अधिकार न्हू ती लोकांची इच्छा आणि कोणाकू प्रत्येक वोटरांक जे भाषेन मत मारपाचो अधिकार जो संविधानान दिल्लो आहा त्या मनशाक प्रत्येक मनशाक जाय जाल्यार इलेक्शनांत बसपाचो संविधानान अधिकार दिल्लो आहा. हांव म्हाजे इच्छे ती म्हाजी बायल जाली म्हणून हांव तिचे इच्छा मारूंक शकना किंवां लोक लोकांचेर डिपेंड आहा. आयज थिवेचे लोक जर म्हाका सांगता तुमकां ती कॅन्डिडेट जाय जाल्यार अवश्य तुमी थरोवपाचे न्हू कोण जाय तुमकां ती जाय काय चेंज करया थिवे पासत कविता कांदोळकर जाय काय चेंज करया कोण जाय कोण जाय सो हांव खऱ्यांनीच तुमचो आभारी आहा. हांव चड वेळ घेना तुमी खूब गजाली हांगासर आहा परतून एकदां हांव दिलगिरी व्यक्त करता खुबशा कार्यकर्त्यांक आमी सांगूंक ना हांगासर पावोंक ना मिटिंगेक आयचे सांगूंक ना कारण गर्दी पडटली आनी मागीर तुमकां खबर आहा एक फावट आमी हांगासर पॅन्डमिकान फाटल्या हांगासर आमचो रेवाडा स्पोर्ट्स क्लब तुमचो कितें तो रेवाडा स्पोर्ट्स एन्ड कल्चरल क्लब हांगासर धान्य वाडटाले पॅन्डमिकाच्या टायमार लायनी लागल्यो त्या टायमार मेळनासले खंयसर रोखडेच हांगा पुलीस धाडले मामलेदार धाडले डेप्युटी कलेक्टर धाडलो हांव बाबडो नासलो हांवें तेंकां यूज करपाक दिल्ले घर हे तरेचे लफड्यो करीत म्हणून आमकांय सांबाळून रावचें पडटा. पूण एक सांगता हो द कविता कांदोळकरान उलयता उलयता जें म्हटलें पळय बीजेपी ती बीजेपी तशी म्हणूंक ना बीजेपीचो कर्दनकाळ थिवेन आनी हळदण्यान किरण कांदोळकर थरतलो अशें म्हणपाक सोदता. हांव सगळे तुमी हांगासर येयल्यात हांव तुमकां पयलींच वोट ऑफ थँक्स मागीर जातलोच पूण तुमचो मोग असोच आसुनी अशेंच जे बरें कार्य आसतले गोंयच्या पासत बरें कार्य गोंयचे दृश्टीन आतां गोकुळदासान थोडक्यान म्हटल्यार बरें उलयलो गोकुळदास सांगपाक सोदता तो सांगपाक सोदतालो सांगले तेणी की विजय सरदेसाय कसो विधानसभेन आपले जे प्रश्न आसता गोंयकारांचे प्रश्न आसता आपले एकल्याचे मांडिना तो फक्त फातोड्डेचे म्हणटा अशें ना आखे गोंयचे प्रश्न मांडटा आनी कसो हावी पडटा विरोधकांचेर ताका लागून बीजेपीवाल्यांक मागीर तो फटींग बीजेपीवाल्यांक तो वायट आमकांय शिकयल्लें न्हू आमी हांगासर असंख्य कार्यकर्ते आहा हांगा ज्या ज्या टायमार मिटिंग्यो जाताल्यो त्या टायमार आमकां सांगिनासले आमचे लिडर येवन
विजय फटींग रोहन फटींग बाकीचे फटींग म्हणजे आमच्या विरोधात उलयता तितलेय फटींग म्हणे तुम्ही सारखे पण आयचे गोयचे जनतेक कळले हा की प्रमोद सावंतहून व्हडलो फटींग या गोयांत म्हणूच ना मानतात काय ना मानतात तुम्ही प्रमोद सावंत एक नंबरचं फटींग सकाळी एक उलयता आणि सांगे एक उलयता सकाळी एक कायदो करता सांगे बदलता हे तरेचो प्रमोद सावंत म्हाका दिसता वेळ येयल्लो आहा इलेक्शन नोव्हेंबर मेरेन केन्नाय बेगीन जावपाक शकता हे जे गेल्ले आहा हेवटेंतले तेवटेन विश्वासघातकी लोक जे आहा जे काँग्रेसीनसून बीजेपीन गेल्ले आहा हे केन्नाय डिसक्वॉलिफाय जावपाक शकता तेका लागून सरकार डिझॉल्व जावपाची संभावना आहा बेगीन तयारेक लागात हांवें पक्ष प्रवेश सुद्दां तिका दिवपाचो एक कारण बेगीन केल्लें आहा कित्याक आमकां बेगीन कामांक लागपाचें आहा भारतीय जनता पार्टी सेकेंड वेव चलता आसतना आपआपल्या अध्यक्षांक हाडटा बुथाच्यो मिटींगे घेता बाकीच्यो महिला कार्यकारिणीक हाडटा सगळ्यो मिटींगे ते करतात तेंकां सगळीं परमिशनां आहा पयल्या तेन्ना फोटो पयल्यात काय ना तुमी पेपरांचेर सेकेंड वेवीन लोक अशेंच म्हणटा हांव उतर उलयना ते लोक बाबडे आमचे भुरगे भुरगे हांगसरले मेले तेंकां कांयच पडलेले ना आपले मिटींगेनी व्यस्त आमकां मिटींग घेवपाक सुद्दां मिटींग म्हणपाक सुद्दां भंय दिसता कित्याक पेंडेमीक सेकेंड वेव तेका लागून म्हजे तुमचे कडेन रिक्वेस्ट आहा येणाऱ्या काळांत इलेक्शन हे केन्नाय जावपाक शकता आमी जे भाशेन फाटले फावटी आमचे कडेन थोडीशी चूक जाल्या म्हणच्या पेक्षा म्हाका उदक विजय म्हणटालो तूं चुकीचे पार्टे नासलो म्हणून म्हणटा फाटले फावटी पडलो हांव नको कडे सो फाटले फावटी जी चूक जाल्या ही येणाऱ्या काळान आमी सुदारावया आनी तुमी सुदरायतले आनी हे फावटी म्हाका दिसता थिवे मतदारसंघान आयज मेरेन जो थिवे मतदारसंघाचो इतिहास आहा महिला आमदार आयज मेरेन केन्ना जायना पूण तुमी इतिहास घडयल्ले काय ना कविता आंदोलनाक निवडून हाडून गोवा फोवडाचे तिकेटीन इतिहास घडयतले ही शपत आयज आमकां घेवची पडटली इतलेंच सांगून हांव तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा थँक्यू धन्यवाद किरण भाई आतां म्हाका गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष तसेच फातोड्डा वसुलेचे MLA आणि माजी गोव्याचे मुख्यमंत्री श्री विजयबाब सरदेसाय हांचे कडेन मागता की तांणी दोन मित्रां सांगचे आज आमचे पक्षान प्रवेश करपी तुमचे जिल्हा मेंबर बाय कविता कांदोळकर ताचे बरोबर नवे जॉईन जावपी मेन जे लिडर हा सगळ्याचे नावां घेवपाक वचना सगळे माचेर बशिल्ले मानीस आनी तुमी सगळे आमचे गोवा फॉरवर्डाचे एक एक्सटेंडेड फॅमिली कशे नांवांनी म्हणून बाय कविता कांदोळकराचे एकले बरे मागपी जे सपोर्टर ताणें एक कविता बरयली आमी वतय घरांत भितर आसतना म्हाका एक कॉफी दिली कॉफी दिता ती म्हणाली तूं मातशी कविता आपली वाच आतां हांव व्हडलो कवी बीन तुमी हांगा कवी बिवी व्हडले पळयले आसले हांव तसलो कवी न्ही हांव एक सर्वसामान्य कोंकणी उलोवपी म्हणजे घरांत आमचे कोंकणीवाद्याचे घर आमचे भयण बी कविता बिविता करपी पूण म्हाका तसले कांयच गूण ना ताजे बाय दिप्तीन बरयल्ली कविता हांव वाचतां कविता उदरगतीची कोणी बरोवची ताणें दिल्ली उतरां पाळची उदरगत करून दाखोवची रात्यांत मारली उडी दिल्ली आश्वासनां उदरगतीची पावली घरां बॅगां पयशांची कितली पदरात केली हांणी तिवी मतदारसंघाची कांय उदरगत जाली फक्त निळकंठाची हें म्हाका दिसता उत्तर तुमी दिवचें पडटले आनी उत्तर सगळ्यांक खबर आहा की मतदारसंघाची उदरगती खातीर रातची उडी मारना मतदारसंघाची उदरगत करतले जाल्यार सकाळीं वतात ओर्रात वतात लिपून रातचें वचना एक्स मंत्री आशिल्लो मनीस एक सादी चॅरमॅनशीप घेवन वचना केन्ना आयकलो तुमी की एक एक्स मंत्री दुसऱ्या पक्षांत वता आनी तो एक सादी चॅरमॅनशीप घेवन
सैटिस्फाइड उरता जाऊं सकता है काय बेगा में बेगा शिवाय अजीर उतर ना अनीदर बेगा में जगह लोकांचे लोकांकुई थोड़े के लिए पाऊंग गए लोकांदर पाऊंग ना लोकांदर कोविड अजी मरना तक कल जन्ना हुई मिसिंग इन एक्शन अंदर अजिले जगह ये लोकांक घरा परमानेंटली बोझोपची घर जा अन ये लोकांक परमानेंटली बोझोपा भाई कविता बुढ़ा का लिखता आज तुम्हें पहला कि आज मेरे जी मेडल है इंडिया में मोदी संता उड़े उड़े घूम रहे हो कि अशिल दाऊ चे भाई लान बुढ़े बच्ची किन्हें दे बेटी बचाओ बेटी पढ़ाओ उड़ली भाषण भाई लान के अगर रेप ज़्यादा रेप आक आधार कर पाक सरकार बुढ़े ज़्यादा मुख्यमंत्री मंडा भाई लान चुलिया ने राज्य बहुत ना यो चुलियो राज्य दर बहुत ज़्यादा तक रेप चाचली मंडा रेप मले वाले नवीदार नहीं मंडा ये गोइचो मुख्यमंत्री मनु छकता अनि नेशनल जोक ज़्यादा वो मुख्यमंत्री अरे आप ले ना उस रुच अरे गोइचे ना गोइकारा जे नाक कपले उसको स्टेटमेंट कर दूँ ये बायलांक बीजेपी का कुछ छकना एक बाय कैंडिडेट उन्हें आज मेरे बीजेपी संग ले आज एक मेरे कैंडिडेट संग ले कि हमें यहाँ का कैंडिडेट करता ले आंटी जितली बोले सामुन छकता बीजेपी हमें संग ले पे कि तिमी मतदार संघान युति चे कैंडिडेट कविता गांधोलकर अस्तला ते जितले ये संपाक धाड़स मगा तुम चे वही लेंगे ला आओ फातोड़े जाती कली कौन छकना पुढ़ आमची एक बड़ी नीति घेऊन आम्ही पुढे वतले चल या पुढे म्हणतले की फक्त खानोलकर घराबो पुढे वतले सगळे कसे पुढे वतले आणि पॉइंट बाय पॉइंट सर्वसामान्य मनशाक सगळे जातीच्या लोकांना न्याय कसो दितले गोयकारांक न्याय गोयांत कसो दितले बेगर गोयकारांक जे इलिगल घरामधून बांधले तांका पासून न्याय कसे दितले हा आमचे प्रोग्राम असा आणि विस्तारान उलोवपाक जाता म्हणजे तीन वरां हांगा तुमकां भाषण दिवं येता पूण हांव वाड्यार वाड्यार येवन भाषण दिवंक सोदतां तुमी जर बाय कविता कांदोळकाराक गोल्ड मेडल हाडटा जाल्यार आज मेरेन जी कितें मेडलां ऑलिंपिक्सान मेळ्ळां हीं सगळीं बायलांकूच मेळ्ळीं आमकां दादल्यांनी मेडलां हाडूंक ना आज मेरेन जी कितें चालू आहा ऑलिंपिक्स टोकियोक तीं मेडलां येता तीं बायलां हाडटात शिकता तीं वयर पर्संटेज नंबर वन बाय चलयो येतात सो अशे बायलेक धाडशी बायलेक जी कितें करूंक शक सोदता जी रस्त्यार वचून सरकाराच्या विरोधान ती काम जायना डेप्युटी कलेक्टराक आपोवन हें काम जावंक जाय आपूण लोकप्रतिनिधी म्हणून फुडें वचूंक शकता अशे बायलेक आमी कॅन्डिडेट म्हणून तुमचे फुडें हाडल्या तिका वाड्या वाड्यार आमचो कितें एक विजन आसतले हें विजन सांगपाक हांव येतलो हें तुमकां हांव उतर दिता आमचे लोकांचे प्रोब्लेम आहा हें लास्ट मिनीट बिलां हाडून न्ही बिलां म्हणटा तीं पयलीं हाडप आसतात लास्ट मिनीट तीं बिलां हाडटा ही फटाश्यो हें बील जे भुमीपुत्र म्हणून हाडलां हे लोकांचो प्रोब्लेम सॉल्व करपाक न्ही बील हाडचे पयलीं जेन्ना आमी बोवाळ केलो आनी सेशन जेन्ना बंद दवरिल्ले तेन्ना आमकां स्पिकरान फॉयरान म्हण हाडले फॉयर म्हण आसता स्पिकराच्या फाटल्यान तेजे एक ऑफीस कशें आसता थंय आमी सगळे बसले हांवें थंय प्रमोद सावंतान सांगले आरे बाबा तूं एक्सिडेंटल मुख्यमंत्री म्हणून आसूं एक लोकान जालो मुख्यमंत्री पर्रीकार उसळ तूं जालो तूं खाकी चेड्डी घालतालो म्हणून तुका मुख्यमंत्री केलो आसत पूण एक लिगसी दवरपाची गरज आहा की गोंयचो मुख्यमंत्र्यान बाबा अशें अशें केलें तुज्यान कायद्यान दुसरें करूंक शकना न्हू एक कायदो दुसऱ्या कायद्याच्या जर ऑपोजीट केलो जाल्यार तो कायदो कोर्टान भायर पडटा आमी कायदो केलो म्हूण तो कायदो जायना कोर्ट आहा आनी कोर्ट न्याय दिता आनी कोर्ट कितें पळयता लिगल इंटरप्रिटेशन पळयता मुख्यमंत्र्यान काल रातचो 10 वरांचेर स्टेटमेंट दिलो तो पळयना पब्लीश कितें केलां गॅजेटाचेर हें बील पास जावन एक्ट कितें जालो गव्हर्नराक तुमी एसेंटाक कितें धाडलें ताजेर लोक कोर्टान धरता ताजेर एडवोकेट जनरल कोर्टान उबो रावन उत्तर दिता आतां असलो कायदो चलूंकूच शकना कित्याक टावन प्लॅनींग एक्ट म्हूण आहा हो टावन प्लॅनींग एक्ट सगळ्या एक्टांक सुपरसीड जाता हें लिगल पोजिशन हांव जाणा की लोक गरीब आहात इल्लिगल घरां बांदिल्लीं आहा खूब वर्सां गोंयकार आहा हें सगळें आसा पूण तांकां जर न्याय दितलो जाल्यार सगळ्या
खंयच्याच लोकप्रतिनिधीक पोत्र ना. गोंयचे गरीब लोकांक घरां बांदल्या ती लिगलायज करची हातूंत दुमत ना कोणाचे. पूण ओगीच तुज्यान ताका भुमीपुत्र म्हणूंक जायना, फक्त भुमीपुत्र. खरें कितें आसा तर जेन्ना कोवीड जालें तेन्ना आमी मागताले की गोंयचे नीज गोंयकार जे आमचे तालोटी आहा तांकां परते हाडा म्हणून. तेन्ना प्रमोद सावंत तयार नाशिल्लो. तो म्हणटा कितें, ते तालोटी कोवीड घेवन वचचे म्हणून. पूण दिल्लीवाले जे आहा ते सेकंड होम म्हणून रावतात, ज्यांची मतां वचूं ना गोंयांत, तांकां हाडपाक हाणें ओपन केलें. आमचो ग्रीन झोन आशिल्लो गोंयांत, गोंयांत ग्रीन झोन म्हळ्यार कोवीड कोणाक काडशिल्लें, ते दिल्लीवाले कडच्यान कोवीड गोंयांत हाडले. कित्याक हाडले, सगळें मतां पडटा तुका दिल्लीवाल्यांची ना. ते खरें भुमीपुत्र करूंक सोदता. हो हाजी स्ट्रेटजी अशी आहा, एक दीस असो येतलो की ज्याचे सेकंड होम गोंया आहा तोय बी भुमीपुत्र म्हणून. आनी पूण ते भुमीपुत्राच्या नांवाची फकडां केली हांवें. भुमीपुत्र म्हळ्यार कितें, भुमीपुत्र म्हळ्यार मूळ गोंयकार. मूळ गोंयकार म्हळ्यार जो पळयलो आदलो गोंयकार जो आशिल्लो तो भुमीपुत्र. ओगीच नांव वापरून घेतना, संस्कृत आयज उतर इंग्लीश उतर न्ही, मराठीनूय भुमीपुत्र म्हणटात. हो सावंतवाडीचो थंय भुमीपुत्र म्हणटात. थंय दोणामार्गान लोकांनी एक रिझोल्युशन घेतलें पंचायतीन की दोणामार्ग काडून गोंयांत घालचें म्हणून. कित्याक, कित्याक आमचो भुमीपुत्र तुमचो मुख्यमंत्री जालो म्हणलें. फट विचार रिपोर्टरांक विचार सांगतलो न्ही तुमकां. हांव ना तुमचो व्हिडियो दाखयता, नेक्स्ट टायम व्हिडियो स्क्रीन घालून दाखयता. ते सगळे आमी तयार करता दिसांनी व्हिडियो व्हिडियो ते वाड्या वाड्या येवन आमी दाखयतले सारके. आनी अशें कितें आतां हाडटा जेन्ना वचपी पनवत गोंयांत गोंयचो लिडर म्हणून फुडें आसता. ती पनवत तुका कांय बरे दीस हाडूंकूच शकना. अच्छे दीन म्हणटा कोणाचे येना. अच्छे दीन आतां फक्त ट्रीप वेस्ता जाली. कसल्यो ट्रिपी, इल्लिगल मायनीच्यो ट्रिपी, इल्लिगल कोळशाच्यो ट्रिपी. एक पद मदीं फामाद जालें की दोतोर मेस्तार ट्रिपी म्हणून. बरें फामाद जालें युट्यूबाचेर. आनी तें जर फॉरवर्ड केलें जाल्यार तें दोग जाणांक फॉरवर्ड करूंक मेळनासलें. एकूच एक मनशाक फॉरवर्ड जालें आनी इतलें फॉरवर्ड जालां की दोतोर मेस्तार ट्रिपी. आतां दोतोर मेस्तावर ट्रिपी 3500 गोंयकारांच्यो विकेटी पडल्यो. विकेटी पडल्यो म्हळ्यार कितें, मनीस मेले, गोंयकार मेले, आमचे वर्कर मेले. ऑक्सिजन ना म्हणून म्हणूंक लागले. हांवें नांवां दिलीं, आज इतले मेले, दुसरे दिसा इतले मेले. हेल्थ मिनिस्टर विश्वजीत राणेन सांगलें हय मरता म्हण, ते कोर्टान सांगलें हाणें. आनी आतां उत्तर दिता राज्यसभेक एकूय मनीस म्हणूंक ना. ताजे मागीर आमी गेले हांगा प्रश्न, तो प्रश्न म्हजो आशिल्लो त्या दिसा. आनी हांव काळपाचो हाजें पेंट सारकी भायर. ताजे पयलीं सेशनूच बंद उडयलें. स्पिकरांक घट करलो, स्पिकरांक खरें एडजस्ट करता अशें कोवाळ करता. 15 मिनटां करता, एक अर्द वर करता. सोमते एक वर, एक बाय 1 PM म्हणला. मागीर ताका विचारलें म्हणजे अशें कितें. आनी स्पिकराची चूक ना, स्पिकराक तिकेट करपाचें आसा, ताका तिकीट मेळना खंय. तो रावलो कितें, तिकीट मेळना. आनी अशें जर सगळें केलें म्हळ्यार जें अनडेमोक्रेटीक हावजान जर कितें केलें जाल्यार गव्हर्नर जाता. आं, हाजे पयलीं तूं बस म्हूण सांगतालो आमकां, तो सारको नाक्यांत पडलो. तो माळाक कल्पवृक्ष जो म्हणटात आमी, ताका तळ करपाक फुडें सरिल्लो. ताका असो नाक्यांत उडयलो. पूण तो गव्हर्नर जालो म्हणजे आमी हांगा जाला. आं, सो जो मनीस लोकशायेची हत्या विधानसभेन बसून करता ताका प्रमोट करता. हे अशें उलटो कायदो बीजेपीच्या राज्यांत चल्ला. आनी ताजे खातीर किरण खानोलकारान कितलेंय काम करूं तो जिखूंकूच शकना आसलो. आनी जिखलो ना तो बरो, जिखलो ना म्हणून सुटलो. ताका बरो फुडार आहा, जिखलो ना म्हणून आमचे बरोबर आहा. जिखून कांय जायना आसलें, जिखून घुस्मटपाचो की जें कितें चल्लां, जे कारणा खातीर आपूण पर्रीकारा बरोबर गेल्लो ते ताजो दिसान दीस ते सिद्धांताची हत्या जाता म्हणून कांय ना. हांगा कितेंय चलता, फक्त कितें आपल्याक कितें मेळटलें हो प्रश्न. तो सकाळीं पोर करून येता की बाबा आपल्याक कितें मेळटलें, आज आपली जोड कितली, टार्गेट घेवन येता. गोंयचे कोणाक पडूंक ना. गोंय आतां लोन घेता, म्हयन्याक 350 कोटी लोन घेता. कितें करपाक,
सैलरी फारीक कर गवर्नमेंट सरपंच बांधपाक नी किरण घर को बैल आवराड़ी काम करता तिचो दिसवाड़ो तिजी सैलरी दिवप तो जो बैंक लोन घूम लगे तर घर पड़े तो करना घर कड़े आते गोये घर पड़पे फाटी आ वो आमचो दोतर लोन घता सैलरी फारीक कर कैपिटल एक्सपेंडिचर आनी रेवेन्यू एक्सपेंडिचर कैपिटल एक्सपेंडिचर मैं उदरगत कर ब्रिज बांधपा लोन घट ना दिवक जाए पुण लोक सैलरी फारीक कर लोन घता फुढ़े वो तो पावत ना तू गलो घर तो सगले गोय न गोयन इतना लोन जला प्रमोद सावंत प्रमोद सावंतान जो लोन आशो तो दोबरा गो आज एक भूगे जो गोयन जो पैली 5 लाख लोन भूगे तकले 5 लाख लोन आसता कहीं एक पैसो घेनासतना जाना ते 5 लाख लोन लगे अज परिस्थिति गोयन आज सगले साइड गोय काबार जो है 3 M's मे 3 M's म्हादळी म्हणतात ते अशें म्हणतात की गोंयची आमची जीवनदायी म्हादळी काढून विकली हांवें विकली सोदली आदवोगाद चेंज केलो दुसरो आदवोगाद गेलो तेका आदवोगादान फिक्सींग केलें आनी म्हादळी विकली आमी प्रश्न विचारलो एसेंब्लीन की आदवोगादान अशें केलें कित्याक तो म्हणटा ते आदवोगादान केलें आपूण कितें करूं आदवोगादाक प्रश्न घालो रिपोर्टरांनी दिल्ली वचून इंस्ट्रक्शन फ्रॉम क्लायंट इंस्ट्रक्शन फ्रॉम क्लायंट सरकार संगले कि मादे कॉम्प्रोमाइज कर आदवोगादान दिल्ला हा स्टेटमेंट हम फट मानना आने जो हम फट मानता कोर्टान वो हम उबो रहा तैयार हम कैटो करना हम उलता सबस्टेंशिएटेड उलोक शकता तेरे एक पुरावे आ दुसरे एम मे मोले सेम मोले हंगे लोग उलता किरण चलो माउंटेनियरिंग तो घता सेम मोले सभी भूगी घता आज भूगी जी कॉलेजी वाला तीन मोले सालवार मोले मैं 1.5 लाख झड़ा मार्ग सोचता सोचता क्या मानता ती आता ट्रेन खे डबल ट्रेकिंग कर डबल ट्रेकिंग जाओ कि गोयन जेना दुधसागर क्रेन स्लो जो गाबरा मे स्लो जो जा ट्रेन जो मे स्लो जो वो प्रॉब्लम क्या आनी हम ट्रेनीन ये को टूरिस्ट ये ट्रेनीन को वे गोये बयाचे को मे स्लो ये क्या ये तांचे खातीर न्ही हे मनशा खातीर न्ही हो कोळसो हांगाच्यान थंय व्हरपा खातीर खंयच्या हांगा हाडपाचे कांय ना फक्त कोळसो हाडप आनी तो काडून व्हरून कर्नाटकांत पावोवप पावयता कोण मिलिंद नायक कोण तो मंत्री पावयता तो म्हणटा आपलो धंदो आपूण कित्याक करतलो त्या धंद्या खातीर वास्तूकार म्हणटात तांचे पुलवा भरताले ते म्हणटात कोविडान चड लोक मेले पयले वास्कोचे कोळशा खातीर मेले हे मेडिकल एक्सपर्ट सांगतात सो मायनींग हेतें कितें म्हादय विकली मोले विकले आनी मायनींग जें लिगली सुरवात करूंक जातालें लिगलीकू येता आसलें एक जजमेंट आसलो सुप्रीम कोर्टाचो की आनी आनी मायनींचे रिन्युअल जावंक शकना म्हूण हांव 3 मेंबर कमिटी आशिल्ली पर्रीकर जेन्ना दुयेंत आशिल्लो तेन्ना मुखेलमंत्रीचे जाग्यार 3 जाणांक आतां नॉमिनेट केल्लें हांव फ्रांसीस डिसोझा आनी दवळीता आमी एक व्हडले वरिश्ठ आदवोगादाचे एडवायस घेतले आनी हे आदवोगादाची एडवायस घेवची म्हणून सेंट्रल बीजेपीचे म्हजो ओपिनियन आशिल्लो आनी ताणें एडवायस दिली 1 रुपया चार्ज करनासतना पूण ताणें सांगलें तुका चार्जूच ना रिव्यू पिटिशन म्हणटे फेल जातलें पूण आमी रिव्यू घालप ना प्रमोद सावंत सुशेगाद न्हिदून 900 दिसांनी उठला आनी रिव्यू पिटिशन घाला आनी सगळे मायनींग एरियान उठून सांगला ना रिव्यू पिटिशन जाले आपूण प्रधानमंत्र्याक मेळा मेळा आनी रिव्यू पिटिशन जिखताले आमी येवन गेले पळोवया म्हळ्यार हाका धपक्याक रिव्यू पिटिशन केलें
तो लीगल माइनिंग जे सुरुवात करून जाताले ज्यातून सर्वसामान्य मनशाक आमचे ट्रकवाले मशिनरीवाले जे माइनिंग कंपनीनी काम करतात बारीक मनीस गोंयकार तांचो जो फायदो जातालो तो तांणी चिंतलो ना आणि चिंतले इलिगल ट्रिपी जे कोण ऑक्शनाचो ओर घेतात जो ॲक्च्युली ऑक्शनाचो नसताच एक्सकवेशन चालू आहात आणि हजारांनी कोट्यांचे धंदो केलो 10,000 कोटीची इलिगल मायनिंग ट्रेड कोविडाच्या टायमात झाले आहे लोकांक घरा बसयले सगळ्याकडे कोविड म्हणून सांगले आणि फक्त मायनिंगाची ट्रिपी चालू होती आणि ट्रिपीचे रकम मिळाली दोतोर मिसा ट्रिपी कळलं म्हणजे तिनूय एमाचेर सरकार फेल झालं आणि सगळ्यात व्हडले एम म्हणजे मन पैसे पैशाची स्थिती आमच्याकडे किती हा पैशेच ना सरकाराकडे आमकां वीक खावन जीव दिवपाक पैसे ना आमचे अशी आमची परिस्थिती आहा आणि 10,000 नोकऱ्यो काढटले नोकऱ्यो काढणार हे इंटरव्ह्यू काढतात नोकऱ्यो म्हणा पैसे ना आता टी व्ही येतले वाड्या वाड्या रोखले ना तुका कॉन्स्टेबल केलो आता पी एस आय केलो त्याकडे कोणाक तू नोकऱ्यो मेळ्ळो ना इंटरव्ह्यूचे कॉल केले जातले इंटरव्ह्यू जातलो नोकऱ्यो कोणाक मेळ्ळो ना कित्याक नोकऱ्यो जर तुमकां दिल्यो मागीर तुमी मात खंय मारता नोकऱ्यो दिवपूच ना इलेक्शन येतकच नोकऱ्यो काडप हे तांचो स्टँडर्ड प्रोसिजर एस ओ पी स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर बीजेपीचो हो इलेक्शन येतकच नोकऱ्यो काडप ताचे मातशे मागीर पयलीं राम म्हणप आनी आतां केला देवळ अयोध्येक शिलान्यास देवूळ बांदता कितले लोक मरूं गंगेच्या काटार लोक मेले तांकां बाबड्यान लासूंक पुजो पयशे ना अशें म्हणटाले की इंडियेक 1,00,000 लोक म्हणटाले दिसाक आणि टोटल फिगर दिलो 4,00,000 मेळ्ळे सगळीं फटी पडत बॉडीज उफेतात गंगेचे दुसऱ्यान पावोंक पुजून ना तेणें अशेंच म्हणून पुजल्यो कोणें कळटा आपली साडी दवरली थंय फक्त याद उरपाक की बाबा ही बॉडी पूर येतलो आनी बॉडी घेवन वतले आनी गंगेन आमी पावतकच आमकां मोक्ष मेळटलो हें आमी अध्यात्मान आमचें बरयलें आहा ते हाजेर आमी आहात तर सगळीं फटींगपणां चालू आहा ओपन फटींगपणां चालू आहा आनी अशें सरकारान उत्तर प्रदेशाक कोता येता कित्याक ते येणे लोक गोंयाक कोता येताय गोंयाक आमी सामके सुसंस्कृत जनता म्हणटा आमी हायस्ट पर कॅपिटल इन्कम आमी भिकारी न्ही आमी 300 युनिट पावर मागूंक ना कोणा कडेन आम आदमी पार्टी येवन सांगता की आमी 300 युनिट फुकट दितले कोणें मागिल्ले आमचे कडेन सांगता म्हाका कोणें डिमांड केल्ले आनी 300 युनिट म्हळ्यार कितें जाता कोणाक पावता रे 300 युनिट 300 युनिटांक कांय जायना खरी आमकां जाय शांती आमकां जाय डिवलॉपमेंट आमचे बारीक हाजेर आमी कामांत जायना आमचे म्युन्सिपाल्टी आतां मडगांवचे आमी चलयतात थंय स्टँडर्ड आहा 500 रुपया पर डे 500 रुपयान तुका काम कामांक कामदार मेळना गव्हर्मेंटान तर स्टँडर्डूच आहा 500 रुपया 500